बातमी आता अहमदनगरमधून काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, कारण संगमनेरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. बघा, अहमदनगरमधील राजकारण बघतोय आपण, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आपण मगाशी देखील बातमी पाहिली की संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध देखील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपारे वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आपण आता दृश्य बघतोय, नगरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे, काही ठिकाणी थोडीशी हिंसा देखील झालेली आहे. आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे आपल्यासोबत आहेत. सचिन, नेमकं नगरमध्ये काय झालेलं आहे, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत? निश्चितच बघितलं तर विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून सुजय विखे यांनी जेव्हा घोषणा केली की मी संगमनेरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, तेव्हापासून सुजय विखे हे संगमनेरमध्ये जाऊन त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध सभा घेऊन मोठं रान चढवत आहेत. तर दुसरीकडे थोरातांच्या ज्या कन्या आहेत जयश्री थोरात, या देखील युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून त्या देखील त्यांच्या वडिलांसाठी कॅम्पेनिंग करताय. आणि दोन्हीकडूनही, म्हणजे जयश्री थोरात असतील आणि सुजय विखे यांच्याकडून एकमेकांवरती टीकेची झोड उठवली जाते. मात्र आज संगमनेर तालुक्यातल्या धांधरपळ गावामध्ये जी सुजय विखेंची सभा झाली, या सभेमध्ये वसंत देशमुख नावाचे जे एक वक्ते तिथले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांची मात्र कुठेतरी आज जीभ घसरली आणि जयश्री थोरात यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलंय. खरं तर महिलांना लाजवेल असं हे वक्तव्य मानता येईल. आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी ही सभा संपल्यानंतर सभास्थळी जात त्या ठिकाणी ते देशमुख जे आहेत त्यांचा तीव्र निषेध केला, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र त्यावेळेस ठिकठिकाणी जे आहे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत आणि दोन्ही गटांकडून एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतोय. आणि त्यातच अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचं देखील आता ही जे दृश्य आहे ते आपल्या समोर येत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर संगमनेरमध्ये जे आहे ते आता विधानसभेच्या निवडणुकीवरून विखे थोरात वाद जो आहे तो कुठेतरी शिगेला पोहोचते. आणि बघतोय आपण, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बघतोय आपण की सुजय विखे पाटील सातत्यानं हे बाळासाहेब थोरातांवर टीका करतायत, किंवा जयश्री थोरात त्यांच्या कन्या आहेत त्यांच्याबद्दल देखील ते अगदी हल्लाबोल करतायत, आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार पुढे घडलेला आहे. निश्चित बघितलं तर आज देखील सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. मात्र इतर जे वक्ते होते वसंत देशमुख त्यांची मात्र जीभ घसरली. आणि जेव्हा सुजय विखेंच्या हे लक्षात आलं की वक्ता कुठेतरी घसरतोय आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका होते, त्यावेळेस सुजय विखेंनी वक्त्यांना भाषण थांबवायला लावलं अक्षरशः. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती आणि त्यानंतर हे जे भाषण आहे वसंत देशमुख यांचं हे पूर्ण तालुक्यामध्ये व्हायरल झालं आणि त्याचे पडसाद जे आहे ते आता उमटू लागलेत आणि काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आहे. उद्या देखील तणावाची परिस्थिती जी आहे किंवा याचे पडसाद जे आहे ते नगर जिल्ह्यात असतील किंवा संगमनेर तालुक्यात असतील हे उमटताना बघायला मिळू शकतं. सचिन, आपण बघतो वसंतराव देशमुख हे विखेंचे काही समर्थक आहेत का, त्यांचं पद काय आहे, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? ज्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय, जुने कार्यकर्ते आहे. खरं बघितलं तर ते यापूर्वी काँग्रेसमध्ये होते, ते बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. मात्र जसं राजकीय परिस्थिती बदलत गेली त्यानंतर ते विखे पाटलांचे समर्थक झाले आणि आज ते भाषणादरम्यान जे आहे ते काही जुने संदर्भ देतानी आज ते जयश्री थोरात यांच्यापर्यंत आले आणि त्याच ठिकाणी त्यांची जीभ जी आहे ती घसरली आहे आणि त्याचे पडसाद जे आहे ते आता उमटताना बघायला मिळत आहे. सचिन, ही जाळपोळ झालेली, काही वाहनांची जाळपोळ, थोडी हिंसा झालेली आहे, ही नक्की कुठल्या भागात झाली? निश्चितच आपण जर बघितलं तर मालदार म्हणून गाव आहे आणि त्याचा जो परिसर आहे त्या ठिकाणी जी आहे ते वाहनांची तोडफोड झालेली आहे, जाळपोळ झालेली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे, पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे. मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते महिला देखील आता हे जे देशमुखांचं वक्तव्य आहे या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे ते संगमनेर तालुक्यामध्ये बघायला मिळते.